आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक खळबळजनक ब्रेकिंग न्यूज असंच म्हणावं लागेल, कारण 12वीची परीक्षा सुरू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि मराठीनंतर गणिताचाही पेपर फुटल्याची शंका आता व्यक्त होते आहे. 12वीचा गणिताचा पेपर हा व्हॉट्सॲपवर व्हायरल झालाय आणि त्यानंतर संशयितांची तातडीनं चौकशी सुरू झाली आहे. सायबर सेलकडून ही चौकशी होणार आहे. गंगाधर ममाणे यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे. मराठीच्या पेपरच्या वेळी काय गोंधळ उडाला होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मराठीचा पेपर 11 वाजता होता आणि 10:46 हा पेपर व्हॉट्सॲपवर काही ठिकाणी फिरत होता आणि त्यामुळे हा पेपर फुटला की काय असा संशय निर्माण झाला होता. नंतर बोर्डानं स्पष्टीकरण दिलं की पेपर फुटलेला नव्हता, पण जो आधी पेपर वाटण्यात येतो तेव्हा तो काही जणांनी त्याचा मोबाईलवर फोटो घेऊन व्हॉट्सॲपवर व्हायरल केला असावा. पण जे असेल ते प्रकरणाची चौकशी नक्कीच गरजेची आहे. सीमा दाते आपल्या प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्याबरोबर आहेत. सीमा, 3 पेपर, 1 नाही 2 नाही, 3र्या पेपरला आता हे आपल्याला असं दिसतंय की पेपर असेल त्या दिवशी थोडा आधीच हा पेपर व्हॉट्सॲपवर व्हायरल होतो. काय नेमकं हे गौडबंगाल आहे, बोर्ड काय उत्तर देणार आहे याच्यावर? नक्कीच. तर गेल्या वेळी आपण पाहिलं असेल की मराठी विषयाचा पेपर जो आहे तो व्हॉट्सअप वरती व्हायरल झाला. पेपर देण्याची वेळ ही 11 वाजताची आहे, मात्र 10:46 हा पेपर व्हॉट्सअपवर फिरत होता आणि आज देखील तसाच प्रकार घडलाय. गणित विषयाचा पेपर आज होता आणि त्यात गणिताचा पेपर जो आहे तो देखील फुटला असला तर समोर येतात. 10:40 हा पेपर व्हॉट्सअप वरती व्हायरल झाला. सध्या या संदर्भाची चौकशी सुरू आहे आणि त्याचबरोबर मुंबई बोर्डाकडून एका मुलाला देखील सध्या तो संपर्क आहे आणि त्याची देखील चौकशी सुरू आहे. तर महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जे मंडळ आहे त्या राज्य मंडळाचे अध्यक्ष आहेत गंगाधर ममाणे, त्यांनी देखील सांगितले की या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ती आता सायबर सेलकडून केली जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर 11 वाजता असतो आणि त्याच्या आधी तो व्हायरल होतो आणि असं झाल्यानंतरही बोर्डाकडून स्पष्टीकरण मिळतं की हा पेपर फुटलेला नाहीये. तर आजही तोच प्रकार समोर आलेला पाहायला मिळतोय. खरं आहे सीमा, बोर्डाकडनं असं वारंवार सांगण्यात येत आहे की पेपर फुटलेला नाही, पण मुळात व्हॉट्सॲपवर तो कसा काय व्हायरल होऊ शकतो हे एक गौडबंगाल आहेच ज्याचं उत्तर बोर्डाला हे द्यावं लागणार आहे. सीमा, धन्यवाद आत्ता दिलेल्या या माहितीसाठी. चौकशी अजूनही सुरू आहे. एका संशयिताला गणिताचा पेपर जो व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला आहे त्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सायबर सेल या प्रकरणाची चौकशी करत आहे.